नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी आगीची दुर्घटना घडताच साईदीप हॉस्पिटलचे डॉक्टर किरण दीपक, डॉक्टर अनिकेत कुऱ्हाडे आणि इतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमी रुग्णांना आग आणि धुराच्या ठिकाणापासून दुसरीकडे हलवून स्थिर केलं. यातील अत्यवस्थ रुग्णांना तातडीनं साईदीप हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. या 4 रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येत असल्याचं डॉक्टर दीपक यांनी सांगितलं. रंभाबाई विधाते, अंकुश पवार, लक्ष्मण सावळकर, गोदाबाई ससाणे यांच्यावर साईदीपमध्ये उपचार चालू आहेत. दुर्घटनेच्या प्रसंगात साईदीपच्या टीमनं दाखवलेली तत्परता आणि मदत कौतुकाचा विषय ठरतीय. काल जे सिव्हिल हॉस्पिटलचं तिथं दुर्दैवी घटना घडली त्या कळताच साईदीपचे आमचे डॉक्टर कुऱ्हाडे आणि डॉक्टर किरण तिथं सिव्हिलला धावले आणि त्यांनी जेवढं लोकांना वाचवता आलं त्यांना वाचवण्याचं खटपट केलं आणि त्याच्यातलं 4 पेशंट आम्ही इथं साईदीपला आणलेलं आहे आणि त्यांना वाचवण्याचा संपूर्ण प्रयत्न सगळं औषधं मशिनरी सगळं वापरून आपण करतो आहे. का ह्याच्यातलं 3 पेशंटला व्हेंटिलेटर लागतो आहे आणि एका आजीला ऑक्सिजन लागतो आहे. दुर्दैवाने त्या आजीला लकवा पण झालेला आहे, पण कोविड निमोनिया आणि लकवा असं तिचा इलाज आहे. बाकी 3 व्हेंटिलेटरवर आहे आणि एकाला मात्र जवळजवळ 20-25% स्किन जळालेलं आहे. बाकी लोकांना धुरेचाच परिणाम छातीवर झालेला आहे आणि कोविडचा परिणाम तर आहेतच. मग ह्यातनं त्यांना हे 4 लोकांचं आयुष्य चांगलं राहील ह्याचा प्रयत्न आम्ही सर्वतोपरी करणार. सरकाराला जे काही मदत पाहिजे ते आम्ही करायला तयार आहोत. या रुग्णांवर इलाज करण्यासाठी आम्हाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आम्ही मदत घेतो आहे. आता त्या योजनेमध्ये काही औषधं कमी पडलं तरी सिव्हिल हॉस्पिटलचं सिव्हिल सर्जन, कलेक्टर आणि प्रशासन ह्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही काय पाहिजे ते चांगलं औषधं वापरा, आपण ह्या लोकांना नीट करा आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि सरकाराचं मदत आहेतच म्हणून आपल्याला हे सगळं प्रयत्न करता येतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.